कामोठ्याची शोभा आणि नावलौकिक वाढत असताना डिजीवन स्टोअरच्या माध्यमातून या नावलौकिकामध्ये आणखीन भर पडेल असं प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी डिजीवन स्टोअरच्या उद्घाटनावेळी केलं. कामोठ्या परिसरात वाढत्या नागरिकीकरणामुळे विविध व्यवसायांना चालना मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर हरीश मूलचंदानी आणि अमित मूलचंदानी यांनी डिजीवन हे इलेक्ट्रिक स्टोअर सुरू केलंय. या स्टोअरचं मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन झालं. यावेळी त्यांनी डिजीवनच्या माध्यमातून नागरिकांना चांगली सेवा मिळेल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी यांच्यासह माजी नगरसेवक डॉ अरुणकुमार भगत, दिलीप पाटील, माजी नगरसेविका कुसुम म्हात्रे, ज्येष्ठ कार्यकर्ते सुधाकर पाटील, समाजसेवक भाऊ भगत, महेंद्र भोपी, व्यापारी सेलचे अध्यक्ष नाना मकदूम, युवा मोर्चा कामोठे शहर अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, नारायण पोपेटा, रावसाहेब बुधे, उत्तम जाधव, अमोल जाधव, हरिश्चंद्र जोशी, डॉक्टर संतोष आगलावे, रविराज गाडवे, काकासाहेब कुत्तरवडे, विनोद खेडकर, महिला मोर्चाच्या कामोठे शहर अध्यक्ष वनिता पाटील, शरद जगताप, दामोदर चव्हाण यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. एक भव्य शोरूम ज्यावेळेला इथे येत आहे त्यावेळेला त्यांच्या माध्यमातून अधिकाधिक चांगली सेवा ही कामोठ्यावासियांना मिळावी याच्यासाठी मी त्यांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो. वेगवेगळ्या पद्धतीनं कामोठ्यामध्ये वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या आस्थापना आहेत, वेगवेगळे मोठे शोरूम्स आहेत, पण या शोरूम्समध्ये आज लोक कोणाला जास्त पसंती देतात, जो जास्तीत जास्त चांगली सेवा देऊ शकतो, इतरांच्या स्पर्धेमध्ये जास्त टिकतो, त्याला लोक जास्त पसंत करत असतात. आणि मला खात्री आहे की डिजीवनच्या माध्यमातून लोकांना चांगली सेवा मिळेल आणि अशी सेवा मिळेल की आज त्यांचे जे 26 शोरूम आहेत, कामोठ्यामध्ये तुम्हाला 4 शोरूम आणखी काढायला लागो अशा पद्धतीच्या शुभेच्छा देतो की अशी चांगली सेवा ही तुमच्या माध्यमातून कामोठावासियांना मिळावी. वेगवेगळ्या पद्धतीनं या देशामध्ये आज लोक निम्न मध्यमवर्गीय म्हणजे गरीबातल्या गरीब स्तरातून मध्यमवर्गीय स्तरात येत आहेत, कोणी उच्च मध्यमवर्गीय स्तरात जातात, कोणी श्रीमंत वर्गात जातात, हे सगळे जात असताना त्यांना त्यांचं जीवन चांगलं जावं, परिवाराचं जीवन सुखी व्हावं अशी इच्छा असते, ती ताकद तुमच्यात आहे. तर हे तुम्ही मिळवून देऊ शकता. चांगली चांगली उत्पादनं त्यांना देणं, त्यांना चांगली सर्व्हिस देणं हे तुमच्या हातात आहे. आणि म्हणून हे करण्याच्या साठी तुम्हाला आमच्या सगळ्यांच्या प्रतिमानापासून शुभेच्छा आहे.